ये जंग है जिसकी मुझे ट्रेनिंग मिली है। आप राजनेता हो, राजनीति संभाली। असं डायरेक्ट पंतप्रधानांना बोलणारे तडफतर व्यक्तिमत्व आणि भारत आणि पाकिस्तानच्या 1971 युद्धामधले रिअल हिरो, जे कधी दुश्मनांना घाबरले नाहीत किंवा त्यांनी कधी स्वतःच्या पदाची चिंता केली नाही, असे भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणिकशॉ, म्हणजेच सॅम बहादूर। चला तर जाणून घेऊया कोण होते सॅम माणिकशॉ। १९१४ अमृतसरमध्ये असताना एका पारसी फॅमिलीमध्ये सॅम माणिकशॉ यांचा जन्म होता। त्यांचे वडील हरमुसजी माणिकशॉ एक डॉक्टर होते। जेव्हा सॅम माणिकशॉ 16 वर्षाचे होता तेव्हा ते त्यांच्या वडिलांना एक आग्रह करतात की त्यांना पुढच्या स्टडीसाठी लंडनला जायचं आहे, पण त्यांचे वडील त्यांना डिनाय करतात आणि बोलतात की तू अजून खूप लहान आहेस, तुझे ऑलरेडी 2 भाऊ लंडनला स्टडी करत आहेत। या गोष्टीमुळे सॅम माणिकशॉ खूप नाराज होतात। त्यानंतर त्यांनी तिथेच हिंदू सभा कॉलेजमध्ये आपले ॲडमिशन घेतले। हे सगळं चालू असताना भारतावर ते इंग्रजांचं राज्य होतं। तेव्हा 1931 इंग्रजांनी इंडियन मिलिटरी कॉलेज कमिटी बनवली। या मिलिटरी अकॅडमीमध्ये भरती होण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 20 अशी होती। 1932 सॅम माणिकशॉ यांनी पेपरमध्ये ॲडव्हर्टायझिंग बघितली आणि लगेचच त्यासाठी अप्लायसुद्धा केलं। यासाठी जी एंट्रन्स एक्झाम घेण्यात आली ज्यामध्ये ते टॉप 10 सुद्धा त्यांचं नाव आलेलं असतं आणि ते ट्रेनिंगसाठी या अकॅडमीमध्ये जातात। आणि या अकॅडमीमध्ये असा एक रूल होता, जो पण ऑफिसर इथून ग्रॅज्युएट होईल तो पहिलं इंग्रजांच्या बटालियनमध्ये सामील होईल। तिथूनच सॅम माणिकशॉ यांचा मिलिटरीचा प्रवास सुरू होतो। त्यांनी त्यांचा बहादुरीचा परिचय दुसऱ्या वर्ल्ड वॉरमध्ये दिला होता। जेव्हा बर्मा आणि जपानचं युद्ध सुरू होतं तेव्हा लढत असताना तेव्हा त्यांना 9 गोळ्या लागतात। 9 गोळ्या लागून सुद्धा 36 तास ते मैदानात पडून राहतात। त्यानंतर त्यांचे एक कलिक शिपाई शेर सिंग त्यांना खांद्यावर उचलून मेडिकल कॅम्पमध्ये घेऊन जातात। डॉक्टरांनी जेव्हा त्यांना बघितलं तेव्हा डॉक्टरसुद्धा बोलतात ही फिनिश केस आहे, आपण कितीही काय केलं तरी यांना आपण वाचू शकणार नाही। डॉक्टरांचं म्हणणं होतं युद्धाची परिस्थिती असताना औषधे आणि डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे आपण दुसऱ्या सोल्जर्सला बघितलं पाहिजे। सॅम माणिकशॉची जी युद्धामधली कामगिरी बघून ब्रिटिश कमांडर DT Cowan त्यांना कॅम्पमध्ये भेटायला पोहोचतात। तिथे माणिकशॉ रक्तबंबाळ झालेले त्यांना दिसतात। त्यांच्या छातीवर क्रॉस मेडल लावतात। हे मेडल मरणाच्या नंतर देता येत नाही म्हणून ते लवकरात लवकर त्या कॅम्पमध्ये पोहोचतात। सगळ्यांना असंच वाटत होतं की आता सॅम माणिकशॉ वाचणार नाहीत, तेव्हा तितक्यात त्यांना शुद्ध येते आणि डॉक्टर शेरसिंग यांना विचारतात नेमकं यांना काय झाले। तेव्हा माणिकशॉ हसत बोलतात मला एका गाढवाने लात मारली आहे। डॉक्टर हसत बोलतात जो माणूस मरणाच्या दारात असूनसुद्धा जर मस्करी करत असेल, जर तो हसत असेल तर त्या माणसाला आपण नक्कीच वाचवायला हवं। जेव्हा 1947 भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सॅम माणिकशॉ यांना 2 चान्स होते। ते पाकिस्तानकडे जाऊ शकत होते किंवा इंडियाकडे, परंतु त्यांनी इंडियन आर्मीलाच पसंती केली। त्यानंतर त्यांना गोरखा रायफल्समध्ये तैनात करण्यात आलं। तेव्हा तिथे त्यांना सॅम माणिकशॉऐवजी सॅम बहादूर असे नाव देण्यात आले। विभाजन झाल्यानंतर पाकिस्तानने काश्मीरमध्ये अटॅक केला तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विश्वस्त असणारे सॅम माणिकशॉ यांची महत्त्वाची भूमिका होती। सॅम माणिकशॉ यांना सॅम बहादूर असंच नव्हतं म्हटलं जात, त्याचं उदाहरण म्हणजे 1971 श्रीमती इंदिरा गांधीजी यांनी एक कॅबिनेट मीटिंग बोलवली ज्यामध्ये माणिकशॉ यांना सुद्धा बोलवलं गेले। याचा उद्देश हाच होता की बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वतंत्र करायचं। इंदिरा गांधीजी बोलतात की पाकिस्तानवरती आपल्याला अटॅक करावं लागेल आणि तेव्हाच हे आपल्याला शक्य होईल, परंतु माणिकशॉवरती नकार देतात आणि बोलतात वॉरसाठी तुम्ही तयार आहात परंतु मी तयार नाही। याचं रिझन तर त्यांना ते बोलतात एप्रिल महिन्यामध्ये हिमालय आणि पूर्ण रोड्स खुले असतात, जर आपण पाकिस्तानवरती वॉर केलं तर चीन आपल्याला बॅक साईडने अटॅक करू शकतो आणि हे आपल्याला धोकादायक ठरू शकतं। यानंतर मीटिंग तिथेच संपते। त्याच्यानंतर 7 महिन्यानंतर श्रीमती इंदिरा गांधीजी पुन्हा एकदा मीटिंग बोलवतात। यामध्ये सॅम माणिकशॉ यावरती होकार देतात आणि हे युद्ध होते आणि पाकिस्तानचे 2 तुकडे केले जातात, एक बांगलादेश आणि एक पाकिस्तान। ते स्वतः पण फेअरलेस होते आणि सगळ्या जवानांना फेअरलेस राहायला प्रोत्साहित करायचे। जेव्हा 1962 इंडो सिनो वॉर किंवा इंडिया चायना वॉर चाललेला असतो तेव्हा भारतीय सेना बॅकफुटवर असते, तेव्हा त्यांचं मनोबल पूर्णपणे तुटलेलं असतं। तेव्हा तिथे इंडियाचे जनरल माणिकशॉ यांना पाठवलं गेलं। तिथं गेल्यावर त्यांनी एक घोषणा केली, देअर विल बी नो विड्रॉल विदाऊट एनी रिटन ऑर्डर्स अँड दिस ऑर्डर शाल बी नेव्हर इश्यू। याचाच अर्थ कोणत्याही रिटर्न ऑर्डरशिवाय कोणीही माघार घ्यायचे नाही आणि जोपर्यंत तिथे माणिकशॉ आहेत
अशी ऑर्डर कधीच निघणार नाही. त्यानंतर जेव्हा पाकिस्तान आणि बांगलादेशचं सेपरेशन झालं तेव्हा पाकिस्तानाचे 90,000 सैन्य भारतामध्ये होते. तेव्हा त्यांची सगळी जबाबदारी ही सुद्धा माणिकशहा यांच्याकडेच होती. तेव्हा तिथे स्वतः जाऊन ते सगळी व्यवस्था चेक करायचे. त्यानंतर त्यांना 1972 पद्मभूषण अवॉर्डने नवाजलं गेलं. यानंतर 27 जून 2008 त्यांना मरण आलं. तर कशी वाटली तुम्हाला सॅम बहादूर यांची लाईफ कमेंटमध्ये जरूर सांगा. आजसाठी एवढंच, धन्यवाद.